एडिटिंग नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नवी मुंबई, मुंबई शहर, ठाणे व नवी दिल्ली या शहरांमधील क्रोमा, विजय सेल्स, रिलायन्स डिजिटल, किंग्स अशा इलेक्ट्रॉनिक शोरूम मधून डिस्प्ले साठी ठेवलेल्या लॅपटॉपची चोरी करणाऱ्या राजस्थान येथील दोन गुन्हेगारास नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांनी अटक करून त्यांच्याकडून 8 लॅपटॉप व गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार हस्तगत केली। पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, जय जाधव, महेश घुरिये, श्रीमती रुपाली अंबुरे, विनोद चव्हाण यांनी सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत पोलीस ठाणे व गुन्हे शाखेस आदेशित केले व या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली। नवी मुंबईमध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी एका गुन्ह्यामध्ये लॅपटॉप चोरीच्या दोन आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून इकडील गुन्ह्यातील लॅपटॉप जप्त केला आणि तपासामध्ये जवळपास 7 गुन्ह्यातील 8 लॅपटॉप, टोटल 12 लाखाचा माल क्राईम ब्रांचच्या एजंटने ओटीएमने हस्तगत केला। या आरोपी परळ राज्यातले आहेत आणि अजूनही ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत, त्यामुळे तपास चालू आहे आणि एक चांगलं डिटेक्शन मुंबईतील व नवी मुंबईतील एक डिजिटल गुन्हा आहे अशी टोटल चांगलं डिटेक्शन या टीमनी केलेलं आहे। बेसिकली हे शोरूममध्ये जायचे आणि जो लॅपटॉप कनेक्टेड नाही आहे असे लॅपटॉप त्याला मार्क करून ते लॅपटॉप उचलून ते फरार व्हायचे आणि हीच मोडस सर्व गुन्ह्यात त्यांचे कॉमन आहे। ऑन रेकॉर्ड हे जे दोन आरोपी अटक आहेत त्याच आरोपींनी हा गुन्हा केलेला आहे। पोलीस स्टेशनला नोंद झाल्यास जोपर्यंत पोलिसामध्ये त्यांनी FIR नोंदवला नाही तोपर्यंत तपासाचा, उदाहरणार्थ या गुन्ह्यामध्ये हा गुन्हा स्थानिक पोलिसांनी तपासला होता पण क्राईम ब्रांच समांतर तपास करत असते। तर मी आवाहन करेन लोकांना की अशा प्रकारचा किमती मुद्देमाल कुठे जर त्यांचा चोरीला गेला निश्चितपणे पोलिसामध्ये FIR दाखल करावी, जेणेकरून पोलिसांचा तपास क्राईम ब्रांचचा समांतर तपास प्रॉपर एन्फोर्समेंट चालू असतो आणि डिटेक्शन चांगलं आहे मुंबईमध्ये, त्यामुळे निश्चितपणे आपल्याला आपला मुद्देमाल भविष्यात पुन्हा डिटेलवर परत मिळू शकतो। ते जवळपास 15-20 दिवस ट्रॅक करत होते आणि 17 तारखेचा गुन्हा आहे तेव्हापासून क्राईम ब्रांचचा समांतर तपास चालू होता आणि ते ऑन ते गुन्हेगार ट्रॅक करत होते। गुन्हे माहिती कोण होती, टेक्निकल तपास पण त्यांनी केलेला आहे, दोन्ही प्रकारचा आपल्याकडे व्यवस्थित पुरावा आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज।